स्टील बैठ जाओ, बैठो अरे फोटोग्राफर बासा बासा हो अरे भाई स्टील बैठ जाओ यार अरे बैठ जाओ ना अरे दादा क्या कर रहे हो यार एक बार हो गया बैठ जाओ भाई नवीन करण्याचा प्रयत्न करते आणि काहीतरी नवीन करणं करू पाहणारी खूप लोक आज या बँक्वेट हॉलमध्ये आहेत. झी सारखं मोठा चमू मोठा समूह खूप मोठं व्यासपीठ ते एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न करते. कुस्ती जो जसं नागराज म्हणला की आपल्या मातीतला खेळ आहे. अगदी मगाशी उल्लेख केला साहेबांनी की रामायण आणि महाभारताच्या काळापासून कुस्ती खेळली जायची लढवली जायची तिथपासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आपण ती बघतोय. पण खऱ्या अर्थाने त्याला ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळून आता झी देत आहे आणि मला खात्री आहे की झी हा इट इज वन ऑफ द लार्जेस्ट प्लॅटफॉर्म इन द कंट्री. फक्त देश नाही तर ऑलमोस्ट 200 घरात वेगवेगळ्या देशांमध्ये झी दिसतं, झी नेटवर्क दिसतं. त्या सगळ्या देशांमध्ये हे पोहोचणार आहे. सो वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड आणि इतक्या मोठ्या सगळ्या मोहिमेचा आपण एक खारीचा वाटा आहोत त्याचा आनंद आहे. नेहमीच काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि विदर्भाचे वाघ हे माझ्या टीमचं नाव आहे. एक टीम ओन करण्याचं सौभाग्य मला मिळालं त्याबद्दल झीच्या संपूर्ण चमूचे भवेश विजय संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. आणि मी जेव्हा आलो आज या ड्राफ्टिंग प्रोसेसला तेव्हा मला माहिती नव्हतं की बरेचसे मित्रमैत्रिणी तिकडे असणार आहेत. सो मी इतकं सांगतो की अत्यंत अटीतटीचे सामने होणार आहेत आणि ऑब्व्हियसली खूप मुसंडी मारली जाणार आहे, खूप मजा येणार आहे. पण एक नक्की, कोणीही जिंकलं कोणीही हरलं तरी कुस्ती निश्चितपणे जिंकणार आहे. थँक्यू. तो संगीत खोटी चालू आहे. ठीक आहे, मी शांताराम म्हणवे. मी ॲक्च्युअल आहे साताऱ्याचा पण मी पुणा टीमला हे करतो आहे. पुणा टीम माझ्या मला मिळालेली आहे. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी आत्ताच आमची प्लेयर सिलेक्शन्स वगैरे झाले त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रीमली हॅपी आहे की चांगले प्लेयर्स मला मिळालेले आहेत आणि पहिला नंबर माझा होता त्याच्यामुळे एक दोन प्लेयर मला हवे होते ते मिळालेले आहेत. आणि वे फॉरवर्ड आम्ही बघतो आहे की कसा कुस्ती हा जो खेळ आहे
तो पुढे मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल आणि मॅक्झिमम लोक बघतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कुस्तीबरोबर माझं एकच हे होतं, हे आम्ही इव्हेंट कंपनी असल्यामुळे आम्ही नवीन नवीन काय काय गोष्टी करतच असतो, तर त्याच्यामुळे मला एक इमोशनली आणि हे सगळं करायचंच होतं त्यांना काहीतरी, तर मला हा चान्स मिळाला त्याच्याबद्दल मी हिंचे आभारी आहोत. सर एवढंच मी बोलेन की हा याच्यासाठी आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करणार आहोत की मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि आमच्याबरोबर ऑल सेलिब्रिटीज आहेत, तो फाईट तर होणारच आहेत. आय डोंट नो कसं काय काय होणार आहे त्याच्या आता आत्ताच आम्ही काय सांगू शकत नाही, पण हां मॅचेस एकदम पूर्ण चुरशीच्या होतील आणि सगळेजण आम्ही एकमेकाबद्दल मित्र तर आहोत, एकाबरोबर एकमेकाबरोबर काम तर केलेलं आहे, पण पुढे बघूया आता काय होत आहे ते आणि काय फाईट्स होत आहेत, पण त्याच्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत. थँक्यू. नमस्कार, मी पुरुषोत्तम जाधव, मी साताऱ्यामध्ये असतो आणि सातारा हा कुस्ती प्रेमींचा जिल्हा आहे. साताऱ्यामधून भारताला पहिलं ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारे आमचे कैलासवासी खाशाबा जाधव, आणि कुस्तीची परंपरा सातारा जिल्ह्याला आहे. शिवरायांचा हा गादीचा जिल्हा आहे आणि जेव्हा मला कळलं की झीतर्फे कुस्त्यांची लीग स्पर्धा सुरू होती आहे तेव्हा शांताराम माझा मित्र आहे सातारकर असल्यामुळं आणि भावेश सरांची ओळख झाली आणि तेव्हा मी पाहिलं की महाराष्ट्राच्या नकाशामध्ये 8 जिल्हे होते, त्या 8 जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा नव्हता आणि म्हणून मग मी म्हटलं असं का सातारा जिल्हा हा कुस्तीप्रेमींचा जिल्हा आहे. पहिलं पदक भारताला ज्यांनी मिळवून दिलं ते खाशाबा जाधवांचा जिल्हा आहे आणि म्हणून आम्ही मी आग्रह धरला की सातारा जिल्ह्याची पण टीम पाहिजे आणि झी समूहाने ते माझी मागणी मान्य केली आणि सातारा जिल्ह्याची टीम या लीगमध्ये उतरलेली आहे. यात महाराष्ट्राची कुस्ती दंगलमध्ये सातारा जिल्हा आहे. माझी पण टीम चांगले अप्रतिम खेळाडू याच्यामध्ये मी घेतलेले आहेत आणि मला खात्री आहे की साताऱ्याचा संघ हा विजयी संघ होईल. तरी देखील मी माझ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुस्ती हा खेळ जो आहे हा मातीतला खेळ आहे, हा ग्रामीण भागातील खेळ आहे, रांगडा खेळ आहे आणि याच्यामध्ये या खेळामध्ये स्वतःचं वैयक्तिक कौशल्य दाखवावं लागतं आणि त्यामुळं हा खेळ घरोघरी पोचला पाहिजे. आज झीने हा जो काही दंगल कुस्त्यांची भरवली आहे नक्कीच महाराष्ट्रामधील घरोघरामध्ये हे कुस्ती लोकांना पोचणार आहे आणि कुस्तीबद्दलचं प्रेम लोकांना निर्माण होणार आहे. आपण बघतोय की IPL असेल किंवा प्रो कबड्डी असेल याच्यामधून चांगलं खेळाला कबड्डी हा पण आपला भारतीय खेळ आहे परंतु तो पण आता चांगल्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला आहे, तिथल्या खेळाडूंना पण चांगली किंमत त्याच्यामधून मिळते आहे आणि म्हणून हा मातीतील ग्रामीण भागातील खेळ आहे आणि इथल्या पैलवानांना चांगलं मानधन मिळावं या सर्व बाबींचा विचार करून झी समूहाने हा जो ही दंगल घेतली आहे त्याबद्दल मी संपूर्ण झी समूहाला मी मनापासून ग्रामीण भागातील महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांतर्फे मी शुभेच्छा देतो आणि ही कुस्त्यांची दंगल नक्कीच खूप प्रसिद्ध होईल आणि घराघरामध्ये कुस्ती पोहोचेल याची मला खात्री आहे. थांबतोय. नमस्कार, मी सई तामणकर, मी मूळची सांगलीची, त्यामुळे कुस्तीची कोल्हापूरमधली परंपरा मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सांगलीत असताना अनेक मित्रमंडळी पहिलवान होती, सो मला पहिलवानांची लाईफस्टाईल, कुठल्या डावाला काय म्हणायचं, कुठला डाव कधी टाकायचा असतो याची पण थोडीफार माहिती आहे आणि ती अशी उपयोगाला येईल असं कधी वाटलं नव्हतं. एकच यातून हेतू आहे की माझी परिस्थिती नाही आणि प्लॅटफॉर्म नाही म्हणून मला स्वप्न बघायचा अधिकार नाही असं परत कोणताही खेळाडू म्हणता कामा नये.
यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा आणि पुरेपूर उपयोग आम्ही करून घेणार आहोत. आणि ॲज अ वुमन ह्या सगळ्या माणसांच्यात मी एकटी मुलगी आहे याचा अभिमान आहे आणि थोडंसं प्रेशर पण आहे कारण ही माझी ही पहिलीच वेळ आहे. नवीन काहीतरी करते, तुमचा पाठिंबा असू दे आणि कुस्तीसारखा आपल्या मातीतला खेळ तो एक्स्टिंक्ट होऊ नये किंवा त्याला अजून जास्त उभारी मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि तुमच्या माध्यमातून हा प्रयत्न आम्हाला शेवटपर्यंत जिवंत ठेवायचा आहे. सो पुन्हा एकदा इथे एवढ्या संख्येने आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या शुभेच्छा आणि वेलविशेस आम्हाला महाराष्ट्र कुस्ती दंगलसाठी खूप कामाला येणार आहे. धन्यवाद. इथे नाही बसायचं, हा इथेच नाही प्रश्न विचारणार का, इथेच विचारू दे. लुक कैमरा में देना आपकी तरफ. मैं हिंदी में मैं फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशन आपकी टीम के लिए. पहले तो आप जाना चाहिए क्या टीम आपकी है, रिप्रेजेंट कर रही है. वेल ये मेरी टीम है कोल्हापुरी मावड़े. आई एम रिप्रेजेंटिंग दिस टीम. और मैं खुद पश्चिम महाराष्ट्र से हूँ, सांगली से हूँ और कोल्हापुर कोल्हापुर बहुत फेमस है कुश्ती के लिए. और मुझे बहुत खुशी है कि मेरा गांव मुझे रिप्रेजेंट करने का चांस मिल रहा है. एंड या इट्स गोइंग टू बी अ लॉट ऑफ फन. ओके, आपके मन में कब आया कि हम एसोसिएट होना चाहिए और टीम खरीद के रिप्रेजेंट करना चाहिए एक कुश्ती को? जब मुझे पूछा गया तब मैंने सोचा कि कई बार क्या होता है, बहुत सारे प्लेयर्स जो टैलेंटेड है, जिनके पास यू नो स्किल्स है, वो अपनी फाइनेंशियल कंडीशंस और प्लेटफॉर्म्स ना होने की वजह से यू नो सपने देखना बंद कर देते हैं. तो मैं उन सारे प्लेयर्स को यही कहना चाहूँगी, अपनी उम्मीद बरकरार रखें, अपने सपने जिंदा रखें, क्योंकि आई एम श्योर ये तो पहला साल है पर आपके लिए बहुत सारे प्लेटफॉर्म्स ओपन किए जाएंगे और इसीलिए हम सब एक साथ जुड़े हुए हैं. और ये चीज़ इसको मकाम तक पहुंचाना ही हमारी जिम्मेदारी है और वो हम करेंगे अच्छे से ऐसा लग रहा है. ओके, जो आपकी टीम में जो भी प्लेयर्स हैं वो सिर्फ महाराष्ट्र के होंगे कि ऑल ओवर इंडिया के भी होंगे? ऑल ओवर इंडिया के प्लेयर्स हैं और बहुत ही अच्छा कॉम्बिनेशन है. हर एक के टीम में बहुत ही मंझे हुए खिलाड़ी हैं और आई कांट वेट टू यू नो गेट दिस दंगल स्टार्टेड. बहुत ही नया एक्सपीरियंस होने वाला है मेरे लिए. मेरा फर्स्ट टाइम है टू डू समथिंग लाइक दिस, सो आई एम वेरी मच लुकिंग फॉरवर्ड. ओके, आपने जब भी देखा क्या कोई एक स्टार जब जीतता है एक गेम से तो बहुत ही लोकप्रिय हो जाता है, जैसे कि कबड्डी बहुत जन जानते ही नहीं थे, जब भी से प्रो कबड्डी आया है बहुत ही फेमस हो गया और अब कुश्ती, तो क्या कैसे देखते हैं फ्यूचर कुश्ती? जी बिल्कुल, कुश्ती वैसे हमारी मिट्टी का गेम है और कंपैरेटिवली उसको कम ग्लैमर है. तो हम चाहते हैं कि कुश्ती इंडिया के कोने कोने तक पहुंचे और महाराष्ट्र से
अगला ओलंपिक प्लेयर निकले, ऐसी हमारी सब हम सब की इच्छा है और उस पे काम जारी है. लेट्स सी नाउ व्हाट हैपेंस. ओके लास्ट दो सवाल. लास्टली आपको लव सोनिया में देखा, बहुत ही अप्रिशिएट किया गया है आपके कैरेक्टर को, तो नेक्स्ट कब देखने मिले आपको, कोई अपकमिंग प्रोजेक्ट? क्योंकि दो दिन पहले एक आया भी था आपकी मूवी, कोई आ रही है जी, आलोक जी, जी, के साथ, तो उसके बारे में आप कुछ बता सकते? आलोक राजवाड़े की पहली फिल्म है ये, फिल्म मामी में प्रीमियर होगी. इसका नाम है अश्लील उद्योग मित्र मंडल. फिलहाल कहने के लिए और कुछ नहीं है क्योंकि इट्स टू अर्ली, लेकिन मामी फेस्टिवल में फर्स्ट टाइम इसका स्क्रीनिंग होने वाला है एंड आई होप पीपल लाइक इट. ओके लास्टली आप जानते रहे जो अभी माहौल चल रहे हैं हमारे इंडस्ट्री में, तो उसके बारे में क्या कहना चाहेंगे? मी टू कैंपेन जो लॉन्च हो चुका है, आपने भी ट्वीट किया है. मैं एक बात बोलूँ, मैं जब बात कहती हूँ कुछ, उसका कुछ ट्विस्ट करके हमेशा छपा, यू नो, लोग प्रिंट करते हैं, तो मैं कुछ कहना नहीं चाहूँगी. मैं एक बात ज़रूर कहना चाहूँगी, कोर्ट कचहरी लॉ ये सब छोड़ के एक दूसरा लॉ है जो ऊपर वाला है, वो सब सही कर देगा, ऐसा मेरा मानना है. ओके थैंक यू, थैंक यू. फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशंस आपकी टीम के लिए. पहले तो ये जानना चाहिए कि आप कौन सी टीम का रिप्रेजेंट कर रहे हैं और कैसे मन में आपके ख्याल आए कि ये आपको दंगल को आगे लेके जाए. विदर्भाचे वाघ ये मेरी टीम का नाम है, विदर्भा टाइगर्स इंग्लिश में कहते हैं, विदर्भाचे वाघ ये टीम का नाम है. एंड एक्सट्रीमली प्राउड कि ये टीम मेरी है. महाराष्ट्र कुश्ती लीग शुरू हो रही है. बचपन से स्पोर्ट्स के लिए बहुत पैशनेट रहा हूँ, हालांकि मेरी स्क्रीन इमेज इसे नकारती है, अदरवाइज मेरी रोमांटिक हीरो की इमेज है, बट आई बीन एक्सट्रीमली पैशनेट. मैं बहुत पैशनेटली स्पोर्ट्स खेलता हूँ, फॉलो करता हूँ, लेकिन कभी मौका नहीं मिला उससे जुड़ने का. एंड आई थिंक जब जी टॉकीज और भवेश और विजय और पूरी टीम ने जब ये प्रपोजल रखा कि ऐसे ऐसे एक लीग शुरू हो रही है और हम टीम्स बेच रहे हैं, तो मुझे लगा कि ऊपर वाले ने एक मौका दिया कि ऐसे खेल से नहीं जुड़ सके तो ऐसे जुड़ जाओ. एंड आई एम एक्सट्रीमली फॉर्चुनेट एंड एक्सट्रीमली एक्सट्रीमली हैप्पी कि इतने बड़े फ्रेंचाइज, इतने बड़े नेटवर्क और इतने बड़े कुश्ती लीग की एक टीम का ओनर मैं हूँ. एंड एक्सट्रीमली एक्सट्रीमली लुकिंग फॉरवर्ड टू द सीजन. ओके आपकी टीम में जो मेंबर्स है वो सिर्फ महाराष्ट्र के प्लेयर्स ही हो गए या आउट ऑफ महाराष्ट्र, इंडिया के या इंटरनेशनल भी हो? आज हमारा ड्राफ्टिंग प्रोसेस हुआ है, अभी आधे घंटे पहले खत्म हुआ, सुबह से वही चल रहा प्लेयर्स का बाइंग और वो सब. तो आई थिंक इसके बारे में एक डिटेल स्टेटमेंट हम जल्दी इशू करेंगे, प्लेयर्स कौन है क्या है, तो अभी इसके बारे में बोलना उचित नहीं होगा, बिकॉज वील फॉर्मुलेट द टीम. बन गई है टीम, बट बैक एंड पे उसका पेपर वर्क होगा एंड देन आई विल बी एबल टू टेल यू द डिटेल्स ऑफ इट. ऑप्शंस अभी क्या-क्या क्वालिटीज देखे आपने प्लेयर्स को सेलेक्ट करते? आई थिंक मेरी इसमें जो ऑन ग्राउंड नो हाउ है वो बहुत कम है, सो वी हैड अ टीम ऑफ पीपल जो हमें असिस्ट कर रहे थे हमारे ओनर्स को, कि जिनका ग्राउंड वर्क बहुत स्ट्रांग है, जो कोचेज़ हैं, जो प्लेयर्स हैं, जो एक्स प्लेयर्स हैं, जो फेडरेशन के लोग हैं, वो हमको हेल्प कर रहे थे टू जज कि इसका ये प्लस पॉइंट है, इसका ये स्ट्रॉन्ग पॉइंट है. आई थिंक आई हैव गॉन विद माय गट फीलिंग, एट द एंड ऑफ द डे आई हैव गॉन विद माय गट फीलिंग एंड आई हैव गॉन विद द फीलिंग कि मैं पर्सनली मानता हूँ कि नए टैलेंट को ज़्यादा प्रमोट करना चाहिए. दो वजह हैं, एक तो ये कि मैं भी कभी नया था और किसी ने मुझ पर भरोसा किया था इसलिए आज मैं यहाँ हूँ, तो अब मेरी जिम्मेदारी है कि मैं किसी नए पर भरोसा करूँ. एंड दूसरा ऐसा कि अब यंगस्टर्स का ज़माना है, तो जितना यंग टैलेंट अभी इसमें आएगा उतनी जल्दी वो इस आइकन्स बनेंगे, उतने जल्दी उनका पैशन बढ़ेगा, वो और लोगों को इंस्पायर करेंगे इसमें आने के लिए. नागराज सर ने अभी जस्ट एक कहा है हमें कि वो दंगल के ऊपर एक मूवी बनाने वाले, अगर आपको एक्टिंग का चांस मिलना करना चाहते हैं? बिल्कुल, नागराज के साथ कुछ भी करना चाहूँगा. नागराज बहुत अच्छे दोस्त हैं, मित्र हैं, बट इससे ऊपर ही इज अ ब्रिलियंट फिल्म मेकर, तो अगर उनके साथ जुड़ने का मौका मिला तो आई लव. ओके सर, हमने देखा कि आप जब भी कोई सुपरस्टार कोई गेम से जुड़ता है तो बहुत लोकप्रिय हो जाता है, जैसे कि कबड्डी कोई जानता ही नहीं था, जैसे ही आए अब प्रो कबड्डी अब बहुत फेमस हो गया, अब दंगल से आप जुड़ गए हैं, तो डू यू थिंक कि ये बहुत आगे तक या फेमस होगा, कैसे देखते हैं आप फ्यूचर? बिल्कुल होगा, क्योंकि महाराष्ट्र में ऐसा कोई घर नहीं है जहाँ कुश्ती जुड़ी नहीं है, मतलब हर घर में एक बंदा तो कुश्ती खेलता ही, मतलब आप खेलते होंगे, आपके पिताजी होंगे, चाचा मौसी दादा नाना कोई तो होगा आपके लीनियज में जो कुश्ती, तो इतना जुड़ा है महाराष्ट्र का हर घर कुश्ती से, बस एक प्लेटफॉर्म की कमी थी, एक ग्लोबल प्लेटफॉर्म की, एंड आई थिंक जी ने वो कमी पूरी कर दी. आने वाले समय में आई थिंक इट इज़ गोइंग टू बी अ ह्यूज थिंग. ओके लास्टली सर दो सवाल,
बहुत से फैन चाहते हैं कि आप बॉलीवुड मूवी हिंदी मूवी भी करें, तो कब देखने मिलेगा, ये क्या साकार होगा कि बहुत टाइम से चलते हैं? थैंक्स यार, थैंक यू सो मच। होगा कुछ होगा, लेकिन अभी उसके बारे में बात करना ठीक नहीं। आई थिंक जब उसका पहला टीजर आएगा तब बात करेंगे। ओके लाशी सर, आप जैसे कि देख रहे हैं अभी का जो माहौल चल रहा है इंडस्ट्री में, लेकर मी टू कैंपेन भी लॉन्च हो चुका है, आपके बारे आप अपने राय जानना चाहेंगे, आपके लिए बहुत आपको जन फॉलो करते हैं मेनली यंगस्टर्स, तो आपका क्या टेक है? नहीं, मुझे मैंने पहले भी इसके बारे में कहा, मैं फिर ये दोहरा रहा हूँ कि दोनों पार्टीज की बात सामने रखी जानी चाहिए और उसका एक लीगल कोर्स फॉलो होना चाहिए, क्योंकि सोशल मीडिया पर अगर आप कुछ कहते हैं तो आपको वो लोगों तक पहुंचता है, लेकिन अगर आपको जस्टिस चाहिए, अगर आपको न्याय चाहिए, तो आपको लीगल फ्रेमवर्क के थ्रू जाना पड़ेगा। एंड आई अर्ज एवरीबडी टू गो थ्रू द लीगल फ्रेमवर्क सो दैट जल्दी से जस्टिस सर्व हो सके। थैंक यू सर।